गुड मॉर्निंग, वेलकम टू द चॅनल अगेन. आज शेवटचा दिवस आहे आणि आज आम्ही इथलेच रत्नागिरीतलेच स्पॉट कवर करणार आहे. भैरीचं मंदिर, मांडवी, नंतर भगवती आणि असे छोटे मोठे स्पॉट्स कवर करू आणि संध्याकाळी यात्रेची मजा घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला परत दुसऱ्या दिवशी उठून मुंबई गोवा हायवेचा प्रवास करायचा आहे. सो त्याची तयारी एक वेगळी करावी लागणार आहे, मनाची तयारी. बाकी तर ऑलरेडी सगळी तयारी आहे, मनाची तयारी इज मस्ट. तर आता वाजलेत 8:30 आणि आम्ही आता थोडा चाय नाश्ता वगैरे करून थोड्या वेळाने निघू, 10-11 निघू. एकटी गेली 10-11 निघू आम्ही आणि सगळे स्पॉट्स हळूहळू कवर करत जाऊ आणि संध्याकाळपर्यंत वापस घरी येऊ, कारण का रात्री यात्रा आहे आणि त्याच्यात जास्त मजा आहे. बघूया किती वेळ जागायला भेटत आहे, कारण का दुसऱ्या दिवशी परत एवढा प्रवास करायचा आहे. पालखीचा हार लावलेला दाखवतो गाडीला. सो तुम्ही एन्जॉय करा हा व्लॉग. हे होतं ॲक्च्युली आमचं जुनं मंदिर, ते आता नवीन बनवण्यात आलं आहे. आहेत भरपूर मासे, ते लिहिले बघ काय बाहेर. समजलं? जरी विनायक सो आत्ता आम्ही आलो होतो मत्स्यालयला, ॲक्वेरियमला. आणि ॲक्वेरियम तर कायच दाखवू, ॲक्वेरियमचा व्हिडिओ म्हणजे टॉप 5 बेस्ट प्लेसेस ऑफ रत्नागिरी जे मी व्हिजिट केले होते ते पहिल्या सिरीजमध्ये तुम्ही बघू शकता. तर त्याची लिंक आय बटनमध्ये इथे कुठेतरी येईल. सो ती सगळी तुम्ही जागा त्या व्हिडिओमध्ये बघू शकता. ॲक्वेरियम मी या व्हिडिओमध्ये कवर नाही केलं आहे. आता इथून आम्ही जातो आहे मिऱ्याला, तो सुद्धा मी कवर केला त्या पहिल्यावाल्या व्हिडिओमध्ये. मिऱ्या काळबादेवीचा व्ह्यू पॉईंट आहे, तो पण मस्त आहे, तो दाखवतो यांना. तो झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत थिबा पॉईंटला. थिबा पॉईंट तुम्हाला दाखवतो, थिबा पॉईंट मी कवर केलेला नाही आहे. सो तो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू. ओके, सो हा व्ह्यू पॉईंट तुम्हाला माहिती असेलच, हा काळबादेवीचा व्ह्यू पॉईंट आहे. इथे आपण आलो होतो बाईक घेऊन, लास्ट ट्रिप जी कोकण ट्रिप केली होती त्यामध्ये हा कवर केलेला आहे. तुम्हाला ती व्हिडिओ बघायची असेल तर आय बटनमध्ये लिंक आहे, जाऊन तुम्ही बघू शकता. आता आपण इथे थोडा वेळ एन्जॉय करूया. व्ह्यू त्यांना दाखवला हा व्ह्यू, बिकॉज हे लोक आलेले नाही आहेत, मी तर कवर करून झालेलो आहे तो ऑलरेडी. सो मला काय एवढं बघण्यात असं नवल नाही आहे, त्यांना तो नवल आहे म्हणून तो दाखवला त्यांना.
आता इथून आम्ही जाणार आहोत गोपाळला, मारुती मंदिरला. तिथे जेवणाचं काय ते बघू, आणि तिथून मग आम्ही जाणार आहोत थिबा पॉईंटला. थिबा पॉईंटला तुम्हाला आयफिल टावर दाखवतो म्हणजे नकली डुप्लिकेट सेकंड कॉपी. दुपारला जरा जास्तच म्हणजे उन्हात जातो आहे, पण काय करू नाही शकत ॲक्च्युली. सो थिबा पॉईंट पण तुम्ही बघून घ्या, आणि नंतर मग आपण जाऊया डायरेक्ट भगवतीला, आणि मग तिथून मांडवी, मांडवीची भेळ खायची, मग तिथून घरी, मग रात्री धिंगाणा, रात्री यात्रेला जायचं आहे. तुमचं काय चाललंय ना, आयता लावून दिलंय ते सिरियल बघत बसले काय तुला बघू लगेच गेला. हा शॉट एडिटिंगच्या टायमाचा आहे, आणि मी आता एडिटिंग करायला बसलो आहे. आणि हे जे इथे तुम्ही बघताय ना, हे एकदम ना शॉकिंग होतं, आणि अशी ढोल स्पर्धा मी आजपर्यंत कधीच बघितली नव्हती. म्हणजे कॉस्ट्युम वगैरे सगळं एवढं इतकं शॉकिंग होतं आणि मस्त होतं ना. जे लाईव्ह बघण्याची मजा आहे ना, ती इथे व्हिडिओमध्ये बघण्यातसुद्धा मजा नाही आहे. बाकी तुम्ही एन्जॉय करा हे शॉर्ट्स जे काय आहेत ते. घरी पण आलो होतो कधी मला भेटून घेतो.
जाते खूप खूप धन्यवाद म्हणजे आहे तुमचं।